तर आज अर्थसंकल्प सादर होतोय, नेमकं त्यामध्ये काय असेल आणि विविध क्षेत्रातल्या लोकांच्या या अर्थसंकल्पाकडून काय काय अपेक्षा आहेत याविषयी आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण जाऊया ठाण्याला, जे प्रतिनिधी कपिल राऊत आहेत, कपिलसोबत काही प्रवासी आहेत, त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत या अर्थसंकल्पाकडून जाणून घेऊयात. कपिल, रोज धकाधकीचं जीवन असतं मुंबईमध्ये आणि अशात लोकल प्रवास म्हटलं की अत्यंत त्रासदायक असतो, त्यामुळे या प्रवाशांच्या सुद्धा अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा असतात. ठाण्यातले आसपासचे हे जे प्रवासी आहेत किंवा हे रोज येणं जाणं करणारे लोक आहेत, त्यांच्या नेमक्या या अर्थसंकल्पाकडून काय काय अपेक्षा आहेत? नक्कीच सुवर्णा, गेली 4 दिवस आपण पाहतोय पावसामुळे आपली जीवनवाहिनी म्हणजे रेल्वे लाईन बंद होत्या आणि त्याचा मोठा त्रास प्रवाशांना झालेला आहे. आणि आज बजेट आहे, त्या बजेटकडनं काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर प्रवासी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, बजेट आहे, बजेटकडनं काय अपेक्षा? मुंबई ही जागतिक बाजारपेठ आहे आणि आमची उपनगरीय रेल्वे दररोज 80 लाख प्रवासी येथून प्रवास करत असतात आणि सध्याची आमची मुंबईची रेल्वे ही ICU मध्ये चाललेली आहे. गेले 7-8 दिवसापासून सतत धारा पाऊस पडत आहे आणि लोकलचा वक्तशीरपणा पूर्णपणे कोलमडलेला आहे. अतिशय चिंताग्रस्त लोक आहेत आणि रेल्वे लोकांचं आता प्रवाशांचं बजेटकडे लक्ष लागलेलं आहे. तर येणाऱ्या बजेटमध्ये आम्हाला नुसती घोषणाबाजी नकोत, ज्या पूर्वी घोषणाबाज्या केलेल्या आहेत त्यांना भरपूर निधी देऊन त्या लवकरात लवकर डेडलाईनमध्ये कशा पूर्णत्वात होतील अशी आम्ही या बजेटकडून अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे गुरवली रेल्वे स्टेशन, चामटोली स्टेशन, सावरोली रेल्वे स्टेशन याच्याकरता येणाऱ्या बजेटमध्ये आम्हाला निधी सँक्शन करण्यात येऊन जास्तीत जास्त या उपनगरी रेल्वेला निधी मिळावे अशी प्रवाशांच्याकडून अपेक्षा आहे. नक्कीच नक्कीच. मी तर तुझ्याकडून काय अपेक्षा, तुला काय अपेक्षा? मी एक सर्वसामान्य प्रवासी आहे जे आता सतत तुम्ही बघितलं 4 दिवसापूर्वी पहिला पाऊस पडला, त्या पावसामुळे लोकांना जो त्रास झाला त्या त्रासावरती रेल्वे प्रशासनाने काही असे तांत्रिक गोष्टी आणल्या पाहिजेत, या अशा काही हे केलं पाहिजे, सुधारणा केल्या पाहिजेत की त्याच्यामुळे लोकांना त्रास होणार नाही आणि रेल्वे ही सुरळीत चालूच राहील. नक्कीच. तिथं तुझी काय अपेक्षा आहे? आपल्याकडे आता एवढ्या गर्दीला जर सामोरं जावं लागतं, कितीतरी लोक आपल्या दिवसभरामध्ये आपण प्रवास करत असताना आपला जीव मुठीत धरून प्रवास करत असतात, अशा वेळेला 15 डब्यांच्या गाड्या व्हायला पाहिजेत. 5वी 6वी लाईन ही लवकरात लवकर चालू व्हायला पाहिजे. टेक्निकल ह्यांचे जे फॉल्ट आहेत, मेकॅनिकलची कामं आहेत, ती कामं आज बघायला गेलं तर दररोज रुळाला तडे जात आहेत, माती खचली जाती आहे, त्याचप्रमाणे बघायला पेंटागॉन तुटला जातो आहे, दगडफेक होते, म्हणजे यावेळेला संरक्षणाचा कुठल्याही प्रकारचा हे नाही आहे. त्याचप्रमाणे मी सांगेन की आता ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची रेल्वेची भाडेवाढ होता कामा नये आणि त्याचप्रमाणे रेल्वेने खूप चांगल्या पद्धतीने आपलं नियोजन करायला पाहिजे. दररोज गाड्या 15 ते 20 मिनिटं, 1/2 तास, 1 तास लेट होत आहेत आणि त्याच्यामुळे ऑफिसमध्ये जायला खूप वेळ होतो आणि त्याच्यामुळे जे त्रस्त प्रवासी आहेत त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की हा लोकल प्रवास सुरक्षित आणि सुसह्य हवा, जेणेकरून त्रास काही होणार नाही आपलं कार्यालय आणि घर गाठताना. धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. एकंदरीत